नमस्कार, स्वागत आहे आपलं जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर. जीवन विकास या चॅनलद्वारे वेगवेगळे घरगुती उपचाराबद्दल किंवा आयुर्वेदिक माहिती शेअर केली जाते आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली जाणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल, फायदा होईल. आजकाल अनेक मुलांना मुलींना अनेकांना चेहऱ्यावर काळ डाग येणं, वांग येणं या समस्येनं ग्रस्त केलेलं आहे आणि चेहऱ्यावर अगदी ऐन वयामध्ये जर वांग आले तर मात्र आपला चेहरा विद्रूप होतो आणि सुंदर आणि निर्दोष चेहरा असणं हे प्रत्येकाला हवं हवंसं वाटत असतं. परंतु चेहऱ्यावर जर काळे डाग आले किंवा पिंपल्स आले किंवा वांग आले तर मात्र चेहऱ्याची आपली सौंदर्य मात्र निश्चितच कमी होत असतं, आत्मविश्वास कमी होतो. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत परंतु त्याचे अनेक साईड इफेक्टसुद्धा होतात. अनेक जण ते यूज करतात परंतु त्याचे इफेक्ट होण्यापेक्षा साईड इफेक्ट जास्त होतात. आणि म्हणूनच अशा लोकांसाठी मी आज आणलेला एक अतिशय खास असा घरगुती उपाय, घरगुती घरच्या घरी तयार करता येणारा आणि घरच्या वस्तू वापरून घरचे पदार्थ वापरून. आपण व्हिडिओमध्ये पाहत आहे हे घरी आपल्या सहज उपलब्ध होणारे पदार्थ आहेत आणि हा या पदार्थांचा उपयोग कसा करायचा हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनल सबस्क्राईब मात्र जरूर करा, जेणेकरून असेच उपयुक्त व्हिडिओ आपल्यासमोर नक्कीच सहजरित्या येतील. मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहत आहे हे मी आपण घेतलेलं आहे टोमॅटो. पहा, टोमॅटो आहे अतिशय सहजरित्या उपलब्ध होणारं. घरामध्ये किंवा बाजारातून आपण सहज एक टोमॅटो आणू शकता. टोमॅटोमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी ही त्वचेवरील डाग नष्ट करण्यात अतिशय प्रभावी आहेत. म्हणून टोमॅटोचा नियमित वापर जर केला तर आपली त्वचा ही प्रकाशमय, तेजोमय होते. टोमॅटोमध्ये लायकोपेन या घटकाचा सुद्धा समावेश असतो जो सूर्याच्या किरणांमुळे काळ्या पडलेल्या त्वचेचं उपचार करत असतो. मग आपल्याला काय करायचं आहे, ते चेहऱ्यावर हा टोमॅटोचा ज्यूस तयार करायचा, टोमॅटोचा रस तयार करायचा. आणि टोमॅटोचा रस तयार करत असताना आपल्याला जी बाहेरची साल आहे ती काढायची आणि आतला जो गर आहे त्याचा रस करायचा. आणि तो रस आपल्याला जो रस तयार केला आहे तो आपल्याला 15 ते 20 मिनिट आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्यानं पूर्णपणे धुवून घ्यायचा आहे. मित्रांनो, यानंसुद्धा बऱ्यापैकी वांग आपले कमी होणार आहेत, आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य ते वाढणार आहे. दुसरी जी गोष्ट आहे आपण पाहताय हे आहे लिंबू. लिंबू हे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आपल्याला काय करायचं आहे की एक लिंबाचा रस आपल्याला काढायचा आणि हा रस त्यातल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आणि जो रस आहे तो आपल्याला बेसनपीठामध्ये मिक्स करायचं आहे. बेसनपीठ हे आपल्या परिचयाचं आहे, आपल्या घरामध्ये उपलब्ध होत असतं. बेसनपीठ आणि लिंबाचा रस हे एकत्र करायचे, त्याची पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटं लावून ठेवायची. 15-20 मिनिटानं आपला चेहरा पूर्णपणे थंड पाण्याने धुवून टाका. त्याचा नियमित जर आपण वापर केला तर आपल्या चेहऱ्याचं जे तजेलदारपणा आहे तो वाढेल आणि आपल्या चेहऱ्यावरचे वांगसुद्धा नष्ट होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तिसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे बटाटा. बटाटा वापरून सुद्धा चेहऱ्यावरचे वांग आपल्याला घालवायचे, तर चेहऱ्यावरचं सौंदर्य आपल्याला वाढवायचे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर चेहऱ्यावरचं डाग आहे ते काढून टाकण्यासाठी बटाटा सगळ्यात स्वस्त आणि उत्तम पर्याय आहे. बटाट्याच्या आपल्याला चकत्या तयार करायच्या आहेत आणि चकत्या तयार केल्यानंतर चेहऱ्यावर 10 मिनिटं त्या चोळायच्या आहेत. बघा, आपण भाजी करत असताना सुद्धा त्याच्या चकल्या करतो, तशा चकल्या करायच्या आणि त्या चकल्या आपल्या चेहऱ्यावर संपूर्णपणे आपल्याला चोळायचे आहेत. आणि किंवा आपण असंही करू शकतो की बटाटा किसून घ्यायचा आणि किसून झाल्यानंतर त्याचं जे मिश्रण तयार होणार आहे ते मिश्रण आपल्याला 10 मिनिटं आपल्या चेहऱ्याला लावायचे. दिवसातून असं 2 ते 3 वेळा जर आपल्याला केलं तर आपण नक्कीच 7 ते 8 दिवसामध्ये आपल्या चेहऱ्यावरचे वांग पूर्णतः निघून जाणार आहे, आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य खुलणार आहे. आपल्या चेहऱ्याचं त्वचेचं जे सौंदर्य आहे, तजेलदारपणा आहे, तेजस्वीपणा आहे तो नक्कीच वाढणार आहे. मित्रांनो, हा ही घरगुती उपाय, घरगुती पदार्थांचा वापर करून करा आणि आपल्या चेहऱ्यावरचं वांग कायमचे मिटवा. धन्यवाद.